नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण संतांची शिकवण किंवा संतांची कामगिरी या निबंधाचा अभ्यास करणार आहोत चला तर मग सुरू करूया संतांची शिकवण किंवा संतांची कामगिरी मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असे सांगून संतांनी माणूस घडवला विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ या शिकवणीतून समाज घडवला मराठा तितुका मिळवावा या उपदेशातून राष्ट्र घडवले व्यक्तीपासून राष्ट्रापर्यंतचा अध्युद्ध ही संतांची शिकवण व कामगिरी आहे संत म्हणजे केवळ देवाचा भक्त नव्हे तो खराखुरा समाजशिक्षक असतो स्वतःच्या आचरणाने समाजापुढे आदर्श ठेवून लोकांना कल्याणाचा मार्ग दाखवणारा पुरुष संत या पदवीस पात्र ठरतो रंजलेल्या गांजलेल्या लोकांना जवळ करणाराच संत होय असे तुकाराम म्हणतात तो देवाची भक्ती करतो किंवा नाही आणि करत असेल तर तो कोणत्या देवाची भक्ती करतो हे प्रश्न महत्त्वाचे नाहीत अंतरिनिर्मळ वाचेचा रसाळ आहे का हेच महत्त्वाचे आहे मग त्याच्या गळ्यात माळ असो अथवा नसो तरीही देवाची भक्ती हा संतांमध्ये अनिर्वार्य गुण समजला जातो संत हे खरोखरीच समाज शिक्षक होते हे संत ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ तुकाराम मुक्ताबाई चोखामेळा रामदास आणि अलीकडील काळात गाडगेबाबा तुकडोजी यांनी सिद्ध करून दाखवले आहे त्यांनी विचार उच्चार व आचार याद्वारे समाजाला वेळोवेळी हितोपदेश केला आहे त्यांचा हा उपदेश तात्कालिक स्वरूपाचा नसून चिरंतन स्वरूपाचा आहे तो महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून त्यात समग्र संसारातील अखिल मानवजातीच्या हितासाठी अंतिम मूल्यांचा शोध आहे आधी केले मग सांगितले किंवा बोले तैसा चाले या तत्वानुसार संतांनी स्वतःच्या आचरणाद्वारे समाजापुढे आदर्श ठेवला आहे ज्ञानेश्वरांनी स्वतःचा संसार उभा केला आहे आणि या विश्वाचा संसार सुखी होण्यासाठी त्यांनी विश्वात्मक आदिपुरुषाला काय सांगितले आहे ते बघा जेखांचि व्यङ्कटीसाण्डो तया वाढो, भूता परस्परे जडो मैत्रजीवाञ्चे स्वधर्म सूर्य पाहो जो तेला हो प्राणी जात असे म्हटले आहे बुडता हे जन न देखवे डोळा असा संतांना कळवळा येतो म्हणजेच संतांनी वेदांत व व्यवहार एकाग्रता व चतुरस्त्रता आत्मनिष्ठा आणि लोकसंग्रह निस्पृहता आणि चातुर्य प्रपंच आणि परमार्थ यांची उत्तम सांगळ घालून समाजाला सन्मानाकडे वळवले संतांच्या याच संदेशातून लोकांना जीवन सुखी व समृद्ध करण्याचा मार्ग गवसला अशा प्रकारे संतांनी संसाराची अवहेलना करण्यास सांगितले नसून उत्तम संसार कसा करावा हे वारंवार सांगितले आहे त्यांनी समाजाला विचार जागृत व कार्यप्रवण केले विकास व समाजाचे कल्याण करण्यास आवश्यक असलेल्या भक्ती ज्ञान वैराग्य दया क्षमा शांती इत्यादी गुणांचाच त्यांनी वेळोवेळी पुरस्कार केला या दृष्टीने संतांचे सामाजिक कार्य बहुमूलाचे ठरत असून त्यांची भूमिका ही समाजशिक्षकांची होती याची खात्री पटते संत समाजभिमुख होते त्यांचे बहुमूल कार्य सुधारकी भूमिका आणि शिक्षकी धारणा या त्रिवेणी संगमाचे सूत्र खालील काव्यपंक्तीवरून दिसून येते मौमे नाहुनी विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे काठी देऊ माता धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका